फ्रेंड्स, आज अपन प्रोजेक्शन ऑफ लाइन वरती नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत, ज्या सेक्शन मध्ये आपल्याला लाइन इन्क्लाइन टू बोथ द प्लेन्स दिलेला असेल, म्हणजे जी लाइन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एचपी ला एज वेल एज व्हीपी ला इन्क्लाइंड आहे, तर तिचे फ्रंट व्यू टॉप व्यू ड्रॉ करायचे. स्ट्रेट वे प्रॉब्लेम वरती जाऊया. प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, अ लाइन पी क्यू 70 mm लॉन्ग. तर या लाईनची लांबी किती झालेली आहे, ट्रू लेंथ किती आहे, एल इज इक्वल्स टू 70 mm. इट्स एंड हॅज इट्स एंड पी 10 mm अबव एच पी अँड इन फ्रंट ऑफ व्ही पी, म्हणजे 10 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी सुद्धा आहे, 10 mm अबव एच पी सुद्धा आहे. लाईन इज इन्क्लाइंड टू बोथ द प्लेन्स, इट इज इन्क्लाइंड ॲट 30 degrees टू एच पी. एच पी सोबत किती इन्क्लिनेशन दिलेलं आहे, याचं आलं 30 degrees. अँड फ्रंट व्ह्यू ऑफ द लाईन मेजर 60 mm. मग आपण असं म्हणूया त्या ठिकाणी लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू इज 60 mm. आता याच्यामध्ये टॉप व्ह्यूमधलं इन्क्लिनेशन दिलेलं नाही आहे, फ्रंट व्ह्यूची लांबी दिलेली आहे त्याच्याऐवजी. आणि नंतर मग विचारतो ड्रॉइट्स प्रोजेक्शन्स, तर आपल्याला गिव्हन डाटा काय काय, ट्रू लेंथ हा दिलेला आहे, ट्रू लेंथचं इन्क्लिनेशन एच पी सोबतचं दिलेलं आहे, आणि फ्रंट व्ह्यूची लेंथ दिलेली आहे. तर टॉप व्ह्यूमध्ये ट्रू लेंथ कसा दिसेल, टॉप व्ह्यू कसा दिसेल, ते आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. दॅट इज द प्रोजेक्शन ऑफ दिस लाईन. तर इथे आपण सुरुवात करूया सोल्युशनला. नेहमीच्याप्रमाणे आपण एक्स वाय प्लेन काढून घेणार या ठिकाणी, रेफरन्स लाईन एक्स आणि वाय, त्यानंतर एक व्हर्टिकल लोकस आपल्याला ड्रॉ करायचा आहे, ज्याच्यावरती आपला एंड पी हा रोल होणार आहे. तर एंड पीसाठीचं आपण करूयात परफेक्ट व्हर्टिकल याला टाकायचं या ठिकाणी, व्हेरी फेंट. 10 mm अबव 10 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी, तर काय करणार आपण या ठिकाणी 10 mm आणि इथे 10 mm मार्क करून घेणार. बघा, या दोन्हीही 10 mm मधून एक्स वायला पॅरल लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या, व्हेरी फेंट. म्हणजे आपल्याला एंड, एक एंड जो आहे लाईनचा आपल्या केसमध्ये पी, तो आपल्याला लोकेट करता येईल. याला म्हणूयात या ठिकाणी पी डॅश फ्रंट व्ह्यूमध्ये, टॉप व्ह्यूमध्ये म्हणूयात पी. आता किती अंतर होती आपली या ठिकाणी, दोन्ही ठिकाणी 10 mm 10 mm डिस्टन्सेस आपण घेतलेले एक्स वायपासूनचे, ते मार्क करून घ्यायचे, डायमेन्शनिंग करून घ्यायचे 10 mm. आता एंड पी हा व्ही पीमध्ये आणि एच पीमध्ये दिलेल्या कंडिशनप्रमाणे आपण लोकेट केला, लोकसही काढून घेतले पी डॅश पीपासून. आता नेक्स्ट कंडिशन काय, ट्रू लेंथ तर 70 आहे, पण इट इज इन्क्लाइंड ॲट 30 degrees टू एच पी. 30 degrees टू एच पीमध्ये तर इन्क्लिनेशन आपलं अबो एक्स वाय जाईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं या ठिकाणी, या पी डॅश पॉईंटमध्ये 10-20-30 degrees इन्क्लिनेशन घ्यायचं या ठिकाणी. 30 degrees दिलेला पॉईंट आहे, या 30 degrees जाणारं ट्रू लेंथ आपल्याला दर्शवायचं, किती लांबीचं, 70 mm इज द ट्रू लेंथ. बघा इथून, तर हा 70 mm मार्क करणार या ठिकाणी आणि तो ड्रॉ करणार. सो धिस विल बी अवर ट्रू लेंथ, याला म्हणूयात आपण या ठिकाणी क्यू डॅश. ही काय झाली आपली ट्रू लेंथ 70, आणि या ट्रू लेंथचा जो अँगल असतो दॅट इज ऑलवेज इक्वल्स टू थीटा, आणि तो किती दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी 30 degrees. एवढं आपल्याला गिव्हन आहे. आता आपल्याला माहिती आहे फ्रंट व्ह्यू हा कुठे असतो, दुसरा एंड. फ्रंट व्ह्यूचा दुसरा एंड हा या क्यूमधून जाणाऱ्या हॉरिझॉन्टल लोकस पॉईंटवरती असतो, नेहमीचाच रूल आहे, याचा काही विचार करण्याची गरज नाही, लोकस ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता इथे जर मला फ्रंट व्ह्यू लोकेट करायचं असेल, आपल्याला माहिती आहे फ्रंट व्ह्यूचा एक एंड आहे या क्यूडेसच्या पाठीमागे असतो, याचा जो अँगल इन्क्लिनेशन असतो या थीटापेक्षा तो जास्त असतो. आता आपला अँगल तर दिलेला नाही, पण आपल्याला काय दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, फ्रंट व्ह्यूची लांबी दिलेली, फ्रंट व्ह्यू मेजर्स 60 mm. आता बघा, इथं आपण फ्रंट व्ह्यूचं मेजर किती घ्यायचं या ठिकाणी, 60 mm घ्यायचं. डिस्टन्स बिटवीन द एंड्स ऑफ द कंपास इज इक्वल्स टू 60 mm. पी डॅशवरती जायचं, सेंटर ठेवायचा, आणि याच्यावरती ज्या ठिकाणी कुठे आपलं कट करेल या लोकस पॉईंटवरती, तो पॉईंट आपल्याला लोकेट करायचा, अँड दॅट इज कॉल्ड ॲज Q1 dash. मग हा पी आणि Q1 dash हे जॉईन करायचे, आणि हा असेल आपला फ्रंट व्ह्यू. बघा, सो धिस विल बी अवर फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यूचं जे इन्क्लिनेशन असतं ते किती असतं या ठिकाणी, धिस अँगल इज अल्फा, अल्फा इज ऑलवेज ग्रेटर दॅन थीटा. क्यू डॅश वन हा जो फ्रंट व्ह्यूचा पॉईंट दुसरा येतो, तो ह्या लोकसवरती लेफ्ट हँड साईडला येतो.
तर हे जे आपण ड्रॉ केलं ते दिलेल्या कंडिशनप्रमाणे केलं. आपल्याला फ्रंट व्ह्यूची लांबी दिली होती, लोकस माहिती होता, आपण तो मार्क करून घेतला. जर फ्रंट व्ह्यूची लांबी दिलेली नसती, जर अँगल दिलेला असता तो ह्या 30 पेक्षा जास्त असता, समजा 45 दिला असता किंवा 40 दिला असता, तर अँगल घेऊन आपण ह्याला इंटरसेक्ट होण्यापर्यंत ड्रॉ केलं असतं. आता दुसरं काय असतं आपलं या ठिकाणी, जर इकडे ट्रू लेंथ काढायची असेल तर आपण काय करतो, इकडचा जो फ्रंट व्ह्यू आहे त्याला रोल करायचं हॉरिझॉन्टल एक्स वायला पॅरलल आणि खाली सरळ स्ट्रेट वे प्रोजेक्ट करायचं. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूयात, फ्रंट व्ह्यू जो आहे हा फ्रंट व्ह्यू आपण इथं घेतला, फ्रंट व्ह्यूच्या लांबीला पहिल्यांदा मी रोल करणार आहे. बघा, रोल करायचं हॉरिझॉन्टल येण्यापर्यंत. बघा, इथून मी इथपर्यंत रोल केला असं याला, इथपर्यंत या लोकस एक्स वायला पॅरलल असणाऱ्या, आणि आता इथून स्ट्रेट वे खाली याला व्हर्टिकली आणायचं आहे. प्रोजेक्टर आपण जसं तसं खाली कंटिन्यू करणार, इकडे घ्यायचं रँडम. आता कंपॉसमध्ये मला काय दिलेलं आहे, या ठिकाणी ट्रूलेनची लांबी दिली 70, ती इकडे मला घेता येते. मग मी काय करणार या ठिकाणी, कंपॉसमध्ये हे डिस्टन्स घेणार. किती डिस्टन्स घ्यायचं आपल्याला, हे ट्रूलेन जे 70 आलेलं आहे ते इथून घेतलं तरी चालेल, इथून घेतलं तरी चालेल. बघा, हे 70 mm करेक्ट. मग 70 mm किंवा या ट्रूलेनचं डिस्टन्स घेतल्याच्या नंतर हा पी पॉईंट वापरायचा आहे, आणि जो मी रोल केल्याच्या नंतर व्हर्टिकल प्रोजेक्टर खाली आणला होता त्या प्रोजेक्टरवरती पॉइंट फाइंड आउट करायचा आहे क्यू. हा पॉइंट क्यू मिळाला, ह्या दोघांचं जॉईन करायचं, पी आणि क्यू जे आलेले पॉईंट्स आहेत ते जॉईन करा. दिस विल बी अवर ट्रू लेंथ. फ्रंट व्यू पासून रोल करून स्ट्रेट वे खाली फॉल केल्यावरती जे मला मिळालं ते होतं ट्रू लेंथ, आणि त्याची लांबी मला माहिती होती. फक्त कुठं इंटरसेक्ट करायचं त्यासाठी मी काय केलं, याला रोल केलं, या पॉईंटपर्यंत आणलं पॅरलल व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर हा जो अँगल मला मिळतो दॅट अँगल इज कन्सिडर्ड ॲज अँगल फाय, आणि तो आपल्याला मेजर करायचा आहे. फाइंड इट्स इन्क्लिनेशन विथ व्हीपी, हा मी राईट नाव मेजरसुद्धा करू शकतो. मेजर करण्यासाठी काय केलं, मी या पॉईंटवर घेतलं आणि इथून मी इन्क्लिनेशन घेतलं, बरोबर हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सेट करायचं. इथं व्हर्टिकल लाईन, इथं हॉरिझॉन्टल लाईन, 10, 20, 30 आणि 35 जवळजवळ. तर आपण म्हणूयात फाय या ठिकाणी 35 degrees, धिस इज माय आन्सर. पण ड्रॉ द प्रोजेक्शन्स असं म्हणलेलं आहे. मग जसं इथं फ्रंट व्ह्यू ड्रॉ केलं तर मला काय करावं लागेल, टॉप व्ह्यू ड्रॉ करावं लागेल. आता टॉप व्ह्यूचं दुसरं एंड कुठे असणार आहे, या क्यूमधून जाणाऱ्या हॉरिझॉन्टल लोकसवरती. मग मी काय करतो या ठिकाणी, क्यूमधून जाणारा हा हॉरिझॉन्टल लोकस मी इथे ड्रॉ करतो. दोन मेथड आहे, एक तर ह्या क्यूपासून मी स्ट्रेट व्हर्टिकल टाकला, मला इथे पॉईंट मिळून जाईल. नाही तर मी काय करणार, ह्या ट्रू लेंथपासून, या ट्रू लेंथपासून इथपर्यंत याला व्हर्टिकल डाऊनवर्ड करणार आणि त्याच्यानंतर रोल करणार. कोणतीही मेथड वापरूयात. तर ट्रू लेंथचा डिस्टन्स आपण आणूया खाली. बघा, ट्रू लेंथला मी इथून इथं शिफ्ट करतो दुसऱ्या प्लेनमध्ये येण्यापर्यंत, आणि इथून आता हे जे आलेलं माझा पॉईंट आहे जिथं कुठं असेल थोडासा गॅप दिसतो आपल्याला, तो पॉईंट मला इकडे रोल करायचा आहे असं. बघा, इकडे रोल केला मी, इथून काय केलं या पॉईंटला इकडे रोल केला, आणि या लोकसला जिथे तो इंटरसेक्ट करतो धिस इज माय पॉइंट क्यू वन, आणि हा क्यू वन मी या पी सोबत जोडणार आहे, दॅट इज माय टॉप व्ह्यू. बघा, हा पॉइंट मी काय करणार या ठिकाणी, धिस इज माय टॉप व्ह्यू, आणि टॉप व्ह्यूने जो अँगल केलेला आहे त्या अँगलला आपण काय म्हणतो या ठिकाणी, अँगल बीटा असं म्हणतो. बीटा इज ऑलवेज ग्रेटर दॅन फाय. टॉप व्ह्यूची जी लांबी असेल दॅट इज ऑलवेज लेस दॅन ट्रू लेंथ ऑफ द लाईन. टॉप व्ह्यूचा जो एंड असेल तो या क्यूच्या नेहमी लेफ्टला असेल. सो दिस इज द सोल्युशन. काय दिलं होतं आपल्याला या ठिकाणी, ड्रॉ इट्स प्रोजेक्शन्स, फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आपण ड्रॉ करून घेतले, फाइंड इट्स इन्क्लिनेशन विथ व्हीपी ते आपण फाइंड आउट करून घेतलेलं आहे. व्हॉट इज थीटा, थीटा इज द अँगल मेड बाय ट्रू लेंथ विथ एच पी. व्हॉट इज फाय, अँगल ऑफ ट्रू लेंथ मेड विथ व्ही पी. अल्फा, अँगल ऑफ फ्रंट व्ह्यू. बीटा, अँगल ऑफ टॉप व्ह्यू. सो व्हॉट इज गिव्हन इन द प्रॉब्लेम त्याप्रमाणे ते लोकेट करणे. फक्त एक आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फ्रंट व्ह्यू मी रोल करायचं, त्याच्यानंतर याला कंटिन्युअस खाली आणायचं तर मला ट्रू लेंथ मार्क करता येईल. इकडचं ट्रू लेंथ माहीत असेल याला वर नेणार आणि रोल करणार तर फ्रंट व्ह्यू मिळेल. जसं आपण टॉप व्ह्यू मिळवण्यासाठी काय केलं, याला इथं स्ट्रेट वे इथपर्यंत आणलं आणि त्याच्यानंतर रोल केलं, यू विल गेट द टॉप व्ह्यू.
सेम प्रकारचं सोल्यूशन आहे। याच्यामध्ये ह्या चार लाईन्स डार्क करायचे आहेत, बाकीचे प्रोजेक्टर्स आपले फेंट असणार आहे। गिवन डाटा व्यवस्थित लिहायचा आहे, प्रॉब्लेम्स अनालिसिस करायचं, सोल्यूशन करायचं। सो दिस इज द कम्प्लीट सोल्यूशन ऑफ दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम व्हेन द लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू अँड लेंथ ऑर ट्रू लेंथ अँड अँगल विथ एच पी दॅट इज गिवन इन द प्रॉब्लेम। सो थँक्यू व्हेरी मच। ज्या काही आपले डाऊट्स क्युरीज असतील त्या क्युरी सेशनमध्ये आपण क्लिअर करून घेऊया। डाऊट सेशनमध्ये एक त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका। थँक्यू व्हेरी मच।